कुपवाडमध्ये महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात. राज्यभरातून 34 संघ दाखल, 500 खेळाडू सहभागी. 4 जून पर्यंत रंगणार कबड्डीचा थरार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित आणि सांगली जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने निमंत्रित पुरुष व महिला गट महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष महिला कबड्डी स्पर्धेचा आजपासून सुरुवात झालेली आहे. कोपवाड येथील नव महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू झाल्या. स्पर्धेचं उद्घाटन राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या हस्ते आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालाय. या उद्घाटन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संजीव ओहळ, उपायुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील, सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुरुष गटात तरुण मराठा सांगलीवाडी विरुद्ध जय हिंद इचलकरंजी, निर्मल औरंगाबाद विरुद्ध राकेश भाऊ तुले पुणे, गुड मॉर्निंग मुंबई विरुद्ध GS अहमदनगर, स्वास्तिक मुंबई विरुद्ध शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघात चुरशीचे सामने सुरू झाले. तर महिला गटात MD पुणे विरुद्ध शिवशक्ती सांगली, कर्नाळा पनवेल विरुद्ध डायनॅमिक इचलकरंजी, मातोश्री कोकरुड विरुद्ध तरुण भारत सांगली आणि शिवाजी उदय सातारा विरुद्ध महात्मा गांधी मुंबई यांच्यात चुरशीने सामने सुरू झाले. या महापालिकेचे सर्व खास करून जिल्हाधिकारी असतील, आमच्या कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी नितीनकर शिंदे असतील, त्या सर्वांनी तयार केलेले आणि या ठिकाणी त्या स्पर्धा सुरू होतात. मी या स्पर्धेचं आदरपूर्वक उद्घाटन घराचं जाहीर करतो आणि सांगतो जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.